हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज मी मुळ्याची भाजी कशी करते माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे मुळा हा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर इथं बटाटे चिरून घेतलेले आहेत. मी मुळ्याच्या भाजीमध्ये बटाटे घालते, म्हणजे मला आवडतात. आणि त्यानंतर फोडणीसाठी जे लागणारे साहित्य आहे ते इथे मी मोहरी आणि जिरे घेतलेलं आहे. त्यानंतर इथं कांदा आणि 4 ते 5 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. लसूण आणि टोमॅटो हवा तो तुम्ही स्किप करू शकता किंवा घालू शकता. टोमॅटो मला आवडतो म्हणून मी घालते. मी ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये जिरा आणि मोहरी घालते. ती चांगली तळतळू द्यायची. त्यानंतर मी इथं कांदा ॲड करते. कांदा चांगला तेलामध्येच परतून घ्यायचा. त्यानंतर मी इथं मिरची आणि लसूण ॲड करते. मुळ्याची भाजी बनवते वेळी मी त्यामध्ये बटाटे घालून करते. छान लागते अशी भाजी चवीला. आणि आणखी एक पद्धतीने करते, म्हणजे आमच्या आई करतात बेसन लावून, म्हणजे बेसनचं पीठ लावून करतात. ती पण छान होते खूप. ती पण मी कधी तुम्हाला दाखवेन. हे सगळं असं चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर मी त्या हळद घालते. ह्यानंतर मी इथं बारीक चिरून जे घेतलेले बटाटे आहेत ते एक ॲड करते. आणि बटाटा हा तेलामध्ये म्हणजे 30% तरी शिजवून घेते मी. ह्यानंतर मी त्याची मळ्याची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे ते ॲड करते आणि चांगली परतून घेते. आणि मी मुळ्याच्या भाजीमध्ये पाणी घालत नाही. तुम्ही मुळा हा कच्चाही खाऊ शकता किंवा कोशिंबीर करून. आणि मुळा हा खूप पौष्टिक असतो. आणि मेन म्हणजे ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यांना मुळा खूप फायदेशीर आहे. मी इथं भाजीमध्ये पाणी ॲड केलेलं नाही. झाकण ठेवून असं 10 ते 15 मिनटं मी याला वाफेवरच शिजवून घेणार आहे. इथे मी 10 मिनटं भाजी वाफेवर शिजवून घेतलेली आहे. आणि ही भाजी ना 5-5 मिनटांनी ना परतवायची, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते. आता आणखी परत 5 मिनटं ही भाजी शिजवून घेते. तुम्हाला हा माझा व्लॉग जर आवडला असेल तर तुम्ही मला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की तुम्ही सांगा. परत आपण एकदा भेटूया अशा नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.